आरक्षण आलं नाही म्हणून राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहा फक्त आमचं काय राज्य निवडणूक आयोगाने जी प्रोसिजर काढली त्याच्यानुसार आम्ही आरक्षण काढतो त्यात आम्ही काही चूक केली असेल तर सांगा चूक केली असेल तर तुम्हाला हायकोर्टात अपील करायला ही आहे जर राज्य निवडणूक आयोगानुसार जे निर्देश आले त्याच्यानुसार जर आम्ही केलं नसेल तर तक्रार करा ठीक आहे करतो आम्ही जशी धुरुळ ग्राम पंचायत स्थापन झालेली ना तर ग्राम पंचायत मध्ये एससी कॅटेगरी मागासवर्गीय सदस्य फक्त सदस्य म्हणून आले पण एकच आलेले आहे आणि त्यांना ना सरपंच म्हणून कोणी येणार कधीच पद भेटलेले नाहीये नेहमी पद कुणाला भेटलेलं आहे ओबीसी ओपनवाले मग काय एससी कॅटेगरी जी व्यक्ती आहे ते काही सक्षम नाहीये का गावाचा कारभार करू शकत नाही जागाच नव्हती एससी कॅटेगरीची फक्त मागच्या पंचवार्षिकला लेडीज म्हणून आली आणि सरपंच हे आरक्षण आतापर्यंत कधीच धोलवड या ग्रामपंचायतीला भेटलेलं नाही जसं 1952 पासून जर आरक्षण जाहीर झाले तसं या धोलवड ग्रामपंचायतीमध्ये एससी आरक्षण हे आतापर्यंत भेटलेलंच नाही सरपंचही भेट म्हणजे नाहीच आहे नव्हतं एससी लेडीज सदस्य काहीच झालेलं नव्हतं फक्त मागच्या पंचवार्षिकला लेडीज सदस्य होते आणि आता आमचे जेंट्स आहे म्हणून पण सरपंच हे आरक्षण आतापर्यंत आमच्या समाजाला कधी भेटलेलं नाही आम्ही अर्ज केलेला आहे आणि आमचा अर्जचा आता किती विचार करतात ते पण बघू आम्ही पण पुढे प्रयत्न करू काय अर्ज दिला तुम्ही हे आम्हाला आमचं पद भेटावं म्हणून मागासवर्गीय म्हणून केलेलं आहे म्हणून आम्ही त्याच्यावरती त्यांचे साहेब पण घेतलेला आहे आणि आम्ही इथं महिला इथं आम्ही उपस्थित झालो की आमच्या अर्जाचा विचार केला जावा म्हणून आम्ही इथं सगळ्या महिला उपस्थित झावं आमची एक आजी इथं आली तिथं समोर उभ्या होत्या समोर म्हणजे चेअर मध्ये येऊन बसल्या तर समोर बसलेले सगळे अधिकारी आजीला बघून हसत होते आजी काय आली म्हणून आजीला काहीतरी आहे म्हणूनच आजी इथं आली ना आजीला पण काहीतरी असले म्हणून तर ते वरतून हसतात ते विचारतात ते पण विचारलं नाही आजीचं काय म्हणणे काय नाही आजीला बघून हसले सगळे आता मी नाव नाही सांगू शकत कोण हसलं ते आम्ही अर्ज दिलेला आहे आजी तुम्ही आज नेमके कशासाठी आला होतात कुणासाठी आले मी माझ्या पुतण्यासाठी आले माझ्या पुतण्या निवडून आला ना त्याच्यासाठी तो त्याला आरक्षण मिळावं म्हणून मी आले आता तुमची इथून पुढची भूमिका काय आमच्या धोलवड ग्रामपंचायतीला आमचं आरक्षण एसटी म्हणून भेटलंच पाहिजे आतापर्यंत आम्हाला भेटलेलंच नाही की त्या एसटी आरक्षण आणि आमच्या अर्जाचा हा विचार केला पाहिजे नाही केला तर पुढं जा पुढं करू त्याचा